मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी होतो. माझ्या पक्षाने माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी, अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले. हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे. ज्या निष्ठेने, ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले, मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि बाळासाहेबांचा हा आशीर्वाद असाच आमच्या शिवसैनिकांवरती कायम राहो अशी मी आज प्रार्थना करतो. खरी तर भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे यांची खरी तर ही लढाई पाहायला मिळत होती, कारण की किरण शेला तुमच्या अपोजिट होते, काय सांगा? बघा, आम्ही नेहमी घोषणा देतो की मुंबई आहे आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची. ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे. शिवसेना पदवीधर असो, आता शिक्षक असो, मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे आणि ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. शिक्षक पण विजयी झालेले आहात. शिक्षक मतदारसंघामध्ये देखील आम्ही विजयाच्या अंतिम टप्प्यात आहोत, त्यामुळे मुंबईतले शिक्षक, मुंबईतले उच्च शिक्षित हे तर शिवसेनेबरोबर आहे, हे आज सिद्ध झालेलं आहे, अधोरेखित झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.